सबस्क्राइब करा मानुभव प्रतिति पर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण कालच्या व्हिडिओ मध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आज कणाशीचे चरित्र ऐकायला मिळणार आहे स्वामी कणाशीला आल्यानंतर कुठे बसतात कुठे आसनस्थ होतात आणि तिथे स्वामींना भेटण्यासाठी कोण कोण मंडळी येते की जे भक्त मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी निघालेली आहे त्यांची कशी फजिती होते जिथे भक्तजन पोहोचतात नेमकी तिथून स्वामी समोरच्या गावी निघालेले असतात जिथे भक्तजन मुक्कामी पोहोचायचे नेमके तिथून स्वामी सकाळी निघालेले असायचे आणि समोरच्या गावी जायचे तर हा सर्व गोंधळ कसा झाला आणि शेवटी भक्तजनांना कशी भेट झाली हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजपासून कनाशीचे चरित्र चालू होणार आहेत तर जे काही दोन चार लीला आहेत कनाशीच्या ते सर्व आपण पुढील दोन ते तीन सत्रामध्ये म्हणजे दोन दिवस किंवा तीन दिवस हे कनाशीचे चरित्र चालतील तुम्हाला जर पूर्ण कनाशीचे चरित्र ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन दर्शकांसाठी हे सांगतोय मी मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनेलमध्ये नेहमीच्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे लगेच हे स्वामींचे चरित्र लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो कालचं सत्र कोणी ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे वर आय बटनवर क्लिक करा आणि कालचा व्हिडिओ पहा ज्यामध्ये स्वामी परमाणुभव देवाच्या गुंफेत गेल्यानंतर परमाणुभव देव काय करतात हे आपल्याला समजणार आहे आणि स्वामींनी कुठे द्राक्षाच्या घडाला स्पर्श केला हे तुम्हाला समजेल वर आय बटन वर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पहा आजची लिळा आहे <coughs> पूर्वार्ध लीळा क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी कानसे मळा देवा शिक्षा भेटी कानसे म्हणजेच कनाशी या गावी मळा म्हणजेच गावाच्या बाहेर जे स्थान आहे ज्याला नांदणीचं स्थान असं बोलतात त्या कणाशीच्या आरतीमध्ये पण आलेला आहे त्या मळा नांदणी निश्चळ ठेले म्हणजेच त्या मळ्यामध्ये स्वामी आसनस्त झालेले आहेत असं त्या आरतीमध्ये वर्णन येते तर त्या मळ्यामध्ये स्वामी बसल्यानंतर तिथे देवाची आणि शिक्षांची भेट होते कशी भेट होते समोर येणारच आहे गोसावी कानसेसी बीजे केले गावा दक्षिणे मळा तेथ आसन झाले स्वामी कनाशी कडे गेले बीजे केले म्हणजे निघाले कुठून निघाले तर वाघळीवरून निघालेले आहेत कारण कालचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओच्या शेवटी जे गाव आलेला आहे ते म्हणजे वाघळी त्या, त्या ठिकाणी स्वामींची वस्ती झालेली आहे असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर त्या गावावरून स्वामी निघालेले आहेत आणि कणाशीला निघाले गावा दक्षिणे मळा गावाच्या दक्षिण दिशेला मळा होता तेथ आसन झाले तिथे स्वामी बसले तो बाईसी म्हणितले हे काई बाबा जी उदियासीची काय राहावी जते आणि स्वामी बाईसांना म्हणतात की बाई आता आपल्याला इथेच थांबायचं आहे आणि मग बाईसा म्हणतात की बाबा आज एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही इथेच थांबवलं कशामुळं आपण पुढच्या गावाला पण जाऊ शकतो बराच दिवस आहे अजून सर्वज्ञ म्हणितले बाई मागे पानरटा उडेसे ताती स्वामी म्हणतात बाई ज्याप्रमाणे झाडाची वाळलेली पाने हवेमध्ये जसे वेगामध्ये प्रवास करतात वेगाने उडतात त्याप्रमाणे मागे पानरटा उडे ऐसी उडते येताती म्हणजे आपल्या पाठीमागे आपली भक्त मंडळी एवढ्या वेगाने आमच्या दर्शनाच्या आतुरतेने एवढ्या वेगाने प्रवास करत आहे की कधी कधी दर्शन होईल अशी आतुरता त्यांना लागलेली आहे दादोस बीड हुनी गेलीये दादोस बीडी हुनी गेले या किती एका दिसा श्री प्रभूचे या दर्शना गेले होते मग कोण कोण येते तर चरित्रकार सांगत आहेत हे दादोस बीडवरून निघाले होते कित्येक दिवसानंतर ते श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाला गेले होते आणि तिथून मागवते आमच्या गोसाव्याच्या दर्शना निघाले आता हे वाक्य कोणी उच्चारलं हे वाक्य ना स्वामींनी उच्चारलं ना कोण्या भक्तजनांनी उच्चारलेला आहे ना दादोसांनी उच्चारलेलं आहे हे, हे कोण सांगत आहे आपल्याला तर हे चरित्रकार आपल्याला सांगत आहेत ज्यांनी चरित्र लिहिलं ते सांगत आहेत कुठून ते वाक्य आहे चरित्रकार आपल्याला कुठून सांगत आहेत तर हे जे शब्द आलेला आहे दादोस बिडीहुनी गेलेया इथून या वाक्याची सुरुवात आहे दादोस बिडीहुनी गेलिया इथून सुरुवात झालेली आहे चरित्रकार आपल्याला सांगत आहेत म्हणजेच माहीमभट आपल्याला सांगत आहेत कि दादोस बीडवरून निघाले कित्येक दिवसानंतर श्रीप्रभूच्या दर्शनाला पोहोचले तिथून मागोते आमच्या गोसावियाच्या दर्शना, दर्शना निघाले नाही म्हट का आमच्या स्वामींच्या म्हणजे सर्व श्री चकुध स्वामीच्या दर्शनासाठी ते दादोष जे आहेत ते रुद्धपुरून निघालेले आहेत निघता रिद्धपुरी देवी श्री प्रभू ते आणि रिद्धपूरवरून निघताना दादोसांनी श्रीप्रभू महाराजांना विचारलं जी जी श्री चांगदेव रावळा गोसावीसी मज कवनी ठाई भेटी काय विचारलं तर चांगदेव रावळांची आणि माझी भेट कोण्या ठिकाणी होईल कोण्या गावी होईल बरं असं दादोसांनी श्री प्रभू महाराजांना विचारलं श्री प्रभू म्हणितले श्रीप्रभू महाराज म्हणतात आओ मेला जाय कानडी भालू गावासी जाय म्हणे श्रीप्रभू महाराज म्हणतात श्री प्रभू महाराज म्हणतात की आता तुम्ही सरळ निघा आणि कानड भालूगाव या ठिकाणी जा कानड भालगाव तिथे तुम्हाला स्वामींची भेट होईल असं स्वामी श्रीप्रभू महाराज दादोसांना सांगतात रुद्धपुरवरून निघताना तैसेची निघाले तसेच निघाले ते, ते, ते गोसावी पासी नयेची सरळ निघाल्यानंतर त्यांनी कुठे जायला पाहिजे होतं कानड भालूगावला पोहोचण्यासाठी सरळ प्रवास चालू करायचा होता त्यांनी परंतु चरित्रकार काय सांगतात आपल्याला ते गोसावी पासी नये ते काही स्वामींपाशी आले नाही वडनेरे वेवदेसी गेले चरित्रकार म्हणतात आपल्याला सांगत आहेत चरित्रकार कि वडनेरला आले वडनेरवरून वेवद्याला गेले मा यल्हाइसे अंगणी आंबिली आंबिलीचा डेरा खरवडी ते होती येल्लाइसा अंगणामध्ये बसून आंबलीचा जो डेरा होता ते खरडत बसल्या होत्या तीही पुसले दादो तुम्ही के जाता येल्लाइसा विचारलं दादोसांना तुम्ही कुठे जात आहात बर दादोसी म्हणितले ना मी श्री चांगदेव रावळा गोसाबियांच्या दर्शनासी जातू असे दादोस म्हणतात ना मी श्री चांगदेव रावळा म्हणजेच चा स्वामींच्या दर्शनाला जात आहे येतुके तुके नीतया स्थिती जाणी तेवढ्यातच येल्लाइसाला स्थिती झाली तीए डेर्या तू डोई भवंडी ती काय केलं ये त्या डेऱ्यामध्येच मुडकं घातलं आणि त्या डेऱ्यामध्येच मुंडकं फिरवायला लागले दादोशी डेरा फोडिला दादसा काय त्या डेऱ्याच्या बाहेर मुंडकं काढायला तयारच नाही स्थिती झाली आणि स्थितीच्या भरामध्ये काही पण करायला लागले एलआयसा शेवटी दादोसांनी तो जो डेरा होता तो फोडून टाकला आणि स्थिती भंगली डेरा फुटला की एलआयसाची स्थिती पण भंगली मग तेही म्हणितले हो का दादो माते नेसी ना हो चाला येल्लाइसा म्हणते दादो तुम्ही मला नेणार का दादोस म्हणतात काय हरकत नाही चला मग ती दोघे रावस गावासी आली मग दादोस आणि एल्ईसा ह्या हे दोघे पण रावसगावला आले म्हणजे बघा श्री प्रभू महाराजांनी सांगितलं कानड भालूगावला जाण्यासाठी परंतु दादोस मध्येच या गाऊन त्या गावी त्या गाऊन त्या गावी इकडे तिकडे हिंडत बसले महादैसे उमाइसे भेटली रावसगावला आल्यानंतर महादेशा भेटल्या उमायसा भेटल्या तेही पुसले दादो के जात असा महादेशांनी आणि उमायसांनी विचारलं की दादो तुम्ही कुठे जात आहात बर नामी श्री चांगदेव रावळ गोसावी यांच्या दर्शनात जाते असे दादोस म्हणतात आम्ही चाललो श्री चांगदेव रावळांच्या दर्शनासाठी तर तेही म्हणितले आम्ही येऊनी महादैसा उमाईसा म्हणतात आम्हाला पण यायचं तुमच्या सोबत तैसेची चौघे साडे गावासी आली ते जण साडे गावला आले तेथ गौरा इंद्रभट्टी म्हणितले आम्ही ही येऊनी साडे गावाला आल्यानंतर गौरायसा आणि इंद्रभट्ट हे पण म्हणतात की आम्ही पण येऊ स्वामींच्या दर्शनाला काको सारंग पंडित सामको आयसी अवघी कानडी भालू गावासी आली दादोस कानड भालुगावला जाणार होते कारण श्री प्रभूंनी सांगितले होते त्यांना कानड भालूगावला जाण्यासाठी आणि हे सर्वजण मिळून मग कानड भालूगावला पोहोचले तेत गोसावी तेत गावीचे आते पोसिले तिथे गेल्यानंतर गावीच्या लोकांना विचारलं येथ श्री चांगदेव रावळ गोसावी आले असती त्यांनी विचारलं का हो इथे श्री चांगदेवरावळ गोसावी आले होते का तेही म्हणितले हे नव्हे येळापुरासी बी जे केले असे गावकरी मंडळी म्हणतात हे नाही का म्हणे आताच वेरुळला गेले तैसीची ते येळापुरासी आले तसेच ते येळापूरला आले तेथ शोधिले तिथे पण शोधणी केली शोधलं स्वामींना तो तेही म्हणितले येळापूरच्या म्हणतात गोसावी कन्नरडे असे बी जे केले स्वामी कन्नडेला गेलेले आहेत म्हणजेच कन्नडला तैसेची ते कन्नडे आसी आले तसेच सर्वजण कन्नडला पोहोचले ते तही सो दिले तिथे शोधणी केली तो गोसावी साई केले तिथे गेल्यानंतर असं समजलं की स्वामी गव्हाणला गेले म्हणजे बघा यांची फजिती किती होता आहे या गाऊन त्या गावी त्या गवून त्या गावी तैसेची ते तैसे साई गव्हाण आले सर्व भक्त मंडळी सायगवानला पोहोचली पुसिले साय गव्हाणला विचारलं त्या गावकऱ्यांना तेही मणितले म्हणितले ते म्हणतात हे नवभे गोसावी काली काय केले ते सायगावांचे लोक म्हणतात हे नाही का म्हणजे कालच तर श्री चांगदेवराळ गोसावी वाघळीला गेले वाघुळी वस्ती झाली वाघळीला वस्ती झाली मुक्काम झाला तव देवी आणि महादायसी म्हणितले सर्व भक्तजनांचा वाघळीला मुक्काम झाला आणि तिथे दादोस देवी म्हणजे कोण दादोस म्हणजेच रामदेव आणि महादैसा हे म्हणतात आजी जे धवा गोसावी भेटती ते धवा अन्न गोसावी यांचे चरण उदक ते उदक प्रसादू ते अन्न मग महादैसा आणि रामदेव दादोस हे काय करतात म्हणतात की आज स्वामींची भेट झाल्याशिवाय अन्न खायचं नाही पाणी प्यायचं नाही स्वामींच्या श्रीचरणाचं जे चरणोदक असेल तेच आपलं पाणी पिण्यासाठी आणि जो प्रसाद असेल उच्चिष्ट प्रसाद जो उरलेला असेल तो प्रसाद म्हणजे आपल्यासाठी अन्न ए राहते म्हणितले जे इतरत्र जे काही भक्तजण सोबत होते आलेले त्यांना म्हणतात तुम्ही अवघी हळूहळू या तुम्ही आरामानं आरामाने या आम्ही थोडस लगबगीने समोर जातो कारण काय होत होतं स्वामी ज्या गावावरून निघाले तिथे नंतर हे पोहोचायचे पुन्हा पुढच्या गावी काय व्हायचं तिथं पुढच्या गावी पोहोचेपर्यंत पर्यंत स्वामी त्याच्या पुढच्या गावी जायचे हे भक्त मंडळी पुन्हा पुढच्या गावी पोहोचेपर्यंत पर्यंत स्वामी त्याच्या पुढच्या गावी जायचे आणि त्यामुळे कंटाळून दादोस आणि महादेस म्हणतात आज आम्ही लगबगिने समोर जाणार तुम्ही बाकीचे हळूहळू या काही घाई करू नका आम्हाला जिथे स्वामी भेटतील तिथे आम्ही त्यांना थांबून घेऊ आम्ही आजी जाऊणी ते म्हणतात आम्ही आज जाणार महादायसांनी आणि दादोस म्हणतात देव महादायसे निघाली दोघे पण निघाले एक कान ती आणसे समीप आणि गोसाविया ते कान जोगी गोसा ते वाणी ते ती वाणी ते वाणी ते वाणी ते दादोस आणि महादैसा कणाशीच्या जवळजवळ पोहोचले आणि रस्त्याने त्यांना दोन कोण दिसले एक जोगी दिसली एक जोगी होता आणि एक जोगी नव्हती हे दोघे पण स्वामींच वर्णन करत चाललेले होते जोगिनी म्हणितले जोगिन म्हणते देवा देवा कैसा पुरखू साक्षात तू गोरक्षू जोगी लोक गोरक्षाला मानणारे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नवनाथाला मानणारे आणि म्हणून ते काय म्हणतात की अहो साक्षात तो जणू काही गोरक्षनाथच होता हो देवी त्या जोगिणीला जोगी म्हणतो हो देवी ते दादोसी ऐकले हो ते ऐकलं दादो दादोसांनी मग देवी पूसले कोणा ते वाणिता मग दादोसांनी विचारलं त्यांना की तुम्ही कोणाचं वर्णन करत आहात तेही म्हणितले काय सांगो कानसेचा मळा एकू पुरुख असती ते जोगी आणि जोगी म्हणतात की काय सांगावं त्या कणाशी गावामध्ये एक मळा आहे अलीकडेच आणि त्या मळ्यामध्ये एक पुरुख आलेले आहेत ते साक्षात देव साक्षात गोरक्षू ऐसे लावण्य ते जणू काही साक्षात देव आहेत असं आम्हाला वाटलं साक्षात गोरक्ष आहेत एवढं लावण्य आहे सौंदर्य याची नाही असं सौंदर्य आम्ही पूर्वी पाहिलंच नाही असं ते जोगी आणि जोगीन दादोसाला आणि महादेसाला म्हणतात इतुके देसा इतुकी देस देसा उरे नगरे पुरे पाटणे हिंडीनलो पर्यायसे पुरुखणे देखो आम्ही बरेच पुरे पाटण हिंडलो बरेच बरेच देश पण हिंडलो आम्ही परंतु असे पुरुष आम्हाला कधी दिसले नाही तो महादायशी म्हणत दादो हे ची गोसावी होती तेव्हा महादासा म्हणतात दादो हे नक्कीच आपले स्वामी असतील मग म्हणतले आमची मागलेकडे येते असती ते सांगावे तुमचे गोसावी पुढील गावी म्हणा असती मग महादाईसा दादोस त्या जोगी आणि जोगिनी पाशी निरोप सोडतात की मागून आमची पण काही माणसं येत आहेत त्यांना सांगावं कि स्वामी हे पुढील गावी एका मळ्यामध्ये आहेत आणि तेसी हरखे जते हरखे जते आली आणि दोघे पण महादाईचा आणि रामदेव हर्षित होऊन आलेले आहेत कनाशीकडे तब गोसावी आते देखिले ज्या मळ्यामध्ये स्वामी बसलेले होते तिथे स्वामी त्यांना दिसले जेथोनी देवी गोसावी आते देखिले तेथोनी दंडवत सी आले जिथून दादोसांना स्वामी दिसले तिथून दादोस दंडवत घालत आले स्वामींना श्रीचरणाला लागले स्वामींच्या पाया पडले देवासी गोसावी क्षेमालिंगणे दिले त्या दादोसांनी काय केलं तिथं गेल्यानंतर स्वामींना शेमाळिंगणे दिलं देवासी गोसावी क्षेमालिंगने दिले त्या रामदेवाला स्वामींनी क्षेमालिंग दिलं बैसले मग गोसावी पुले तिथे बसले मग स्वामी विचारतात कोण कोण येते असती स्वामी म्हणतात की तुमच्या सोबत कोण कोण येत आहेत है बरं अजून कोण आहेत मागे देवे नावे सांगितली रामदेवाने सर्वांची नावं सांगितली उपाध्या सांग सांग ते चांगदेव भटाते साऊम्या पाठविले उपाध्यानी चांगदेव भट्ट यांना साऊमे पाठवलं म्हणजे ते मागून जे भक्तजन येणार आहेत त्यांना आणण्यासाठी समोर पाठवलं अवघे असे दर्शन झाले मग सर्वजणांना स्वामींचे दर्शन झाले सर्व भक्तजनांना श्रीमूर्ती अवलं किती बैसले असते श्रीमूर्ती करत बसले होते सर्वजण गोसावी पुसले तुमची अवघी आली स्वामी विचारता तुमची जे काही मंडळी आहे सर्वजण आलेत का बर कि कोणी मागा असे कि मग कोणी आहे माग उरलेला अजून येण्याचं बाकी आहे जी जी सौभागा मागे असे मग एक भक्तजन सांगतात की अजूनही सौभागा जी आहे ती आलेली नाही ती मागेच आहे अजून सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ऐसे सौभागे आले स्वामींना पण आनंद होतो की सौभागा आलेली आहे गोसावी हरिको स्वीकारिला करीला स्वामींनी हर्ष स्वीकार केला सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात मार्कंडाजा सौभागा सोभागा ते पाठपुळ येणा स्वामी, स्वामी मार्तंडाला म्हणतात मार्कंडा जाबर तुम्ही जाऊन सोभागेला पाठकुळी बसून आणा म्हणजे पाठीवर बसून आणा मार्कंड गेले मार्कंड गेले आणि आणली सली मार्कंडाने जाऊन सोभागेला आणलं आणि सोभागा येऊन बसली यल्लायसे मागेला कडवनी आली यल्लायसा पण आली मागून बायसी चरणक्षाळन केले अवघे या चरणोदक प्रसाद दान केले बायसांनी स्वामींचे के श्री चरण धुतले आणि सर्वांना चरणोदक दिलं अवघ्या तांबोळ प्रसाद दान केले सर्वांना तांबोळ दिलं यल् आय सी तांबूळ हाती घेतले एल्लायसा हातामध्ये तांबूळ घेतलं एल् आय सी म्हणितले काको घेईल तरी मी घेईन एल्लायसा म्हणते काकोनी जर चरणोदक घेतलं तर मी पण घेईन काकोसी भी तरी घेतले काकोसाने ते चरणोदक घेतलं पिलं मग एल्लायसी घेतले मग एल्लायसांनी पण चरणोदक पिलं ते वेधली आणि तिला वेध झाला ते उभीची श्रीमूर्ती एवढं कितीची राहिली ती उभी राहून स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करीत राहिली डोईयेचे पोते गळियासी आले डोक्यावरचं पोत गळ्यापर्यंत आलं खाली सर्वज्ञ म्हणित रे याची गळाचे पोते फेडा स्वामी बाईंना म्हणतात की बाई यांच्या गळ्यातलं पोत काढून घ्या आता यासी उदक पाजा यांना पाणी पाजा यांचा माथा सिंपा यांच्या डोक्यावर थोडस पाणी टाका मग बायसी तैसेची के केले आणि मग बायसांनी तसं स्वामींनी म्हटल्याप्रमाणे केलं मग ती ही मग ती पण बसली पोते सोडिता बायसी म्हणितले बाबा हे ऐसे काय पोते सोडत असताना बाईसा विचारतात बाबा हे असं काय बरं सर्वज्ञ म्हणितले बाई तीर्थ देवता पुरुखी जीवाते आपलवी ती बाईसांनी काय प्रश्न केला ऐसे काय म्हणजे ही बाई अशी का उभी राहिली डोक्यावरचं पोत गळ्यात येऊन पडलं तरी पण हरायला तयार नाही डुलायला तयार नाही काय प्रकार आहे हा आणि म्हणून स्वामी म्हणतात की बाई जे काही तीर्थ असतात किंवा देवता हे अपलवितात तीर्थदेवता पुरुष हे तिन्ही आपलविता असतात तर, तर पुरुष म्हणजे आम्ही आहोत आणि आम्ही त्यांना आपलंस केलेलं आहे आणि त्या आमच्या ठिकाणी वेधल्या गेलेल्या आहेत तीर्थ जयसी वाराणसी तर तीर्थ कशाला म्हणावं देवता कशाला म्हणावी आणि पुरुष कशाला म्हणावं हे स्वामी सविस्तर समोर सांगतात तीर्थ जयसी वाराणसी म्हणजेच आताच जे वाराणसी आहे त्याप्रमाणे जे हिंदूंची काशी आहे त्याला तीर्थ म्हणावं जिथे गंगा वाहते देवता जैसी सारंग धरू देवता कशी जसा सारंगधर म्हणजे विष्णू त्या विष्णूला सारंगधर का म्हणतात सारंग नावाचा धनुष्य धनुष्य ज्यांनी धरलेला आहे आणि म्हणून अशा त्या विष्णूला सारंगधर असं बोलतात कारण त्या विष्णूने हातामध्ये सारंगधर नावाचा धनुष्य धारण केलेला आहे सारंग नावाचा धनुष्य आहे धारण केलेला म्हणून सारंगधर बोललेला आहे आणि पुरुष जैसे हे हो, स्वामी म्हणतात आणि पुरुष जसे आम्ही आहोत आणि काही दुसरं काही नाही एल्लाईसे दंडवत न करी तीसांनी काय दंडवत केलेच नाही गोसावी श्री चरण सावमान स्वामींनीच श्रीचरण समोर केले आणि अंगठा त्यांच्या कपाळाला लावला सर्वज्ञ म्हणितले महात्मे हो हे तुम्ही काही काय होती स्वामी महात्म्यांना विचारतात म्हणजे दादोसांना महात्मे हो हे तुमाशी काय होती हे कोण लागतात बरं तुमचे सोबत आलेले जीजी ते आहे ते म्हणतात आमचे संबंधी आहेत मग गोसावी ते पुसले बाई हे कवणे मग सर्वांना अवलोकन केलं आणि आबाशाला विचारलं बाई हे कोण आहेत बरं जी जी ये अवडळाची माता मग आबाशा सा सांगतात की ही आवडळ भटाची माता आहे कोण सामकोस म्हणजे ही आवडळ भटाची आई हे आवडळाची लेकी म्हणजे गौराईसा जी आहे ती आवडळ भटाची लेख हा अवडळाचा जावाई म्हणजे इंद्रभट्ट जे आहेत ते आवडळ भटाचे जावाई आहेत ऐसे ये आवडाळी लाविली आणि अशा प्रकारे आबाईसांनी सर्व आवडाळी लावली म्हणजे हे आवडळ भटाचे हे अवडळ भटाचे आमके आवडळ भटाचे तमके अशी आवडाळीच लावून टाकली आबाईसांनी असं चरित्रकार सांगतात तरी स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर चरित्राला लाईक केलं ला नसेल या तर लगेच लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अनुक्रमित चरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे चॅनेलला लाईक चॅनेलला ला ला सबस्क्राईब करा बेल दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येत जाईल एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो